हॅलो गाईज, मी अभिषेक मोहोड आणि एरोबिक क्लास मी लास्ट एक मंथ झाला मला पूर्ण करून आणि माझी ऑफिशियली ट्रान्सफर झाल्यामुळे मला क्लास सोडावा लागतो आहे. तर या एका महिन्याचा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला शेअर करणार आहे. ॲक्च्युली लॉकडाऊनमुळे ना बरंचसं वेट वाढलो आहे आणि तसं पण माझं वेट 1.8 होतं, 108 किलो. तर लॉकडाऊनमुळे जेवढं पण माणूस सुस्त राहतो किंवा माइंड व्यवस्थित चालत नाही, तर एरोबिक एक असा एक एक्सरसाइज आहे की तुम्हाला जिमची पण जरूरत पडणार नाही आणि एरोबिकमध्ये तुमचं सर्व बॉडी पार्ट्स वगैरे सगळे मूव्ह होतात, त्यामुळे तुमची एनर्जी ही दिवसभर राहते. आणि माझं 108 किलो होतं तर आज नियर अबाउट 96 किलो आहे. तर एक जो डाएट प्लॅन राहतो किंवा सर जे एक्सरसाइज आपल्याकडून करून घेतात ती अदर कुठेही पण, मी एवढं पण अराउंडिंग महाराष्ट्र फिरलो आहे माझ्या जॉबच्या याच्यामध्ये, पण असं एक्सरसाइज मी कुठे बघितलं नाही आहे आणि एकदम अमेझिंग आहे. तर ॲक्च्युली मला असं वाईट वाटतं की मी सोडून जातो आहे, पण हे जे वर्कआउट आहे, हे जे ट्रेनिंग आहे, हे डोक्यामध्ये फिट राहिलेलं आहे. आणि एक जातानाच तुम्हाला सांगतो की हे जे गोस्लिम आपलं जे वर्कशॉप आहे किंवा जे सर लोखंडे सर क्लास घेत आहे, अमेझिंग, खूप चांगलं आहे. आणि बरेचशे लोकांनी इथे या, आपलं वेट लॉस होते पण दिवसभर तुमची एनर्जी राहते. माझं डाईट प्लॅन, मी फक्त सकाळी ब्रेकफास्ट करतो आणि रात्री फक्त गरम पाणी पितो. या दिवसभरामध्ये मी साधं जेवण पण नाही करत, फक्त गरम पाणी पितो आणि एनर्जी कॉन्स्टंट राहते माझी. आणि दुसऱ्या दिवशी पण सेम मुवमेंट. तर असं कधी मला असं वाटते कधी कधी की जेव्हा मी जेव्हा जेवण करतो 2 दिवसानंतर, जेव्हा काही पोळी भात भाजी खातो, तर स्वतःला पश्चाताप होते की आपण हे कशाला टाकलं. आपण कार्बोहायड्रेट टाकतो आहे, त्यामुळे ते जे शरीराला नको हवं आहे ते टाकतोय, पण थोडं बहुत शुगर लेवल वाढवण्यासाठी किंवा एनर्जी वाढवण्यासाठी ते गरजेचं पण आहे. आणि बाकी हा जो एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी खूप चांगला आहे. एका महिन्यामध्ये एवढं 7-8 किलो वेट लूज होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप अचीवमेंट आहे. सो थँक्यू. आणि तुम्ही पण जॉईन करा, जे पण हेल्दी लोक आहे अबव 90, 95, 100 अबव, त्यांनी प्लीज जॉईन करा आणि तुम्ही फिट राहा ही माझी इच्छा आहे. थँक्यू.